नमस्कार, मी तनुजा। तनुजाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आणि आज आपण महाराष्ट्राचे एक स्ट्रीट फूड, तुमच्या माझ्या आणि सर्वांच्याच आवडीचा असा वडापाव आज आपण पाहणार आहोत। तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो असा हा वडापाव, कधी कोणाची भूक भागवतो तर कधी कोणाच्या जिभेचे चोचले पुरवतो। गरिबांपासून श्रीमंतांपर्यंतचा असा हा आपला वडापाव आज आपण आपल्या चॅनलवरती पाहणार आहोत। तर फक्त महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेर पूर्ण भारतातही या वडापावने सर्वांना आपलेसं केलेलं आहे। वडापावचं एक वैशिष्ट्य म्हणजे हा वडापाव तुम्ही केव्हाही कुठेही आणि कसाही खाऊ शकता। तर असा हा वडापाव कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायलाही विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकनही प्रेस करा, त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। ही जी वडापावची रेसिपी आज आपण पाहत आहोत ती 3 स्टेपमध्ये होणार आहे। तर सर्वात अगोदर आपण ह्या वड्यांसाठीचं बॅटर म्हणजे जे आउटलेअर आहे ते बनवणार आहोत। त्यानंतर आपण वड्यासाठीची जी भाजी आहे स्टफिंग ते बनवणार आहोत आणि त्यानंतर वड्यासोबत खाण्यासाठी एक छानशी अशी चटणी बनवणार आहोत। तर चला मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे वड्यांचं बॅटर बनवण्यासाठी एक बॉल घेतलेला आहे मी आणि यामध्ये 1 कप बेसन घालायचं आहे। बेसन अगदी बारीक घ्यायचं आहे आणि 1/2 किलो बटाट्यासाठी मी इथे 1 कप बेसन घेतलेलं आहे। थोडंफार प्रमाण इकडे तिकडे होऊ शकतं। तुम्ही जर जास्त प्रमाणात वडे बनवणार असाल तर 5 किलो बटाट्यांसाठी 1/2 किलो बेसन पुरेसं होतं। तर आता या 1 कप बेसनसाठी मी 2 चमचे तांदळाचं पीठ घालणार आहे। तांदळाच्या पीठामुळे छान कुरकुरीतपणा वड्यांना येतो। त्याचबरोबर इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1/2 चमचा हळद घालायची आहे। जास्त हळद होऊ द्यायची नाहीतर मग वड्यांना लालसर असा रंग येतो। त्यानंतर इथे 1/2 चमचा ओवा जरासा हातावरती क्रश करून या पिठामध्ये घालायचा आहे, त्यामुळे छान फ्लेवर वड्यांना येतो। आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि सोडा आत्ता आपण या पिठामध्ये घालणार नाही, जेव्हा वडे तळायला घेऊ त्यावेळी आपण सोड्याचा वापर करणार आहोत। तर आता हे सर्व मिक्स झाल्यानंतर यामध्ये असं वरचेवर पाणी घालायचं आहे। एकदम पाणी घालायचं नाही नाहीतर गुठळ्या होण्याची शक्यता असते। वरचेवर पाणी घालून असं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने, हातानेही करू शकता किंवा विस्करणे देखील खूप छान हे पीठ बनवता येतं। वरचेवर पाणी घातल्यामुळे गाठी होत नाहीत आणि पीठ शक्यतो चाळून घ्या आणि खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही असे आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। जेव्हा आपण बटाट्याच्या भाजीची टिक्की या बॅटरमध्ये बुडवू तेव्हा ती फक्त व्यवस्थित कोट झाली पाहिजे, खूप जाड लेअर नको आहे, पातळ लेअर त्यावरती बसावा अशा पद्धतीचं आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे। हे पहा अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला। तर आता हे बॅटर तयार आहे, आपण हे बाजूला ठेवूया, छान भिजलं जाईल। तोपर्यंत आपण वड्यांसाठीचं स्टफिंग म्हणजेच बटाट्याची भाजी करायला घेऊयात। त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 इंच आल्याचे तुकडे आणि 12 ते 15 लसूण पाकळ्या आणि 8 ते 10 हिरव्या मिरच्या वापरायच्या आहेत। इथे आल्याचं प्रमाण जास्त ठेवायचं, वड्यामध्ये आल्याची चव खूप छान लागते आणि मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर हे पहा अशा प्रकारे जरा दरदरीतच वाटून घ्यायचं आहे, खूप बारीक पेस्ट नाही करायची। इथे मी एक पॅन गरम करून घेतलेला आहे आणि यामध्ये तेलाच्या किटलीतील जी पळी आहे ती 1.5 पळी मी तेल घातलेलं आहे। तेल छान तापलं की यामध्ये 1/2 चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडली पाहिजे, त्यानंतर 1 चमचा जिरं घालायचं आहे, त्याचसोबत 1 चमचा तीळ घालायचे आहेत। तिळामुळे खूप छान चव येते या स्टफिंगला। त्याचबरोबर 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत मी इथे आणि इथे कोथिंबिरीचा देठाचा भाग घालायचा आहे 1 चमचा। फोडणी छान बसली गेली पाहिजे तर मग या स्टफिंगला खूप छान चव येते। त्यानंतर इथे आलं लसूण आणि मिरचीचं जे वाटण केलं होतं ते घालायचं आहे आणि हे 2 ते 3 मिनिट छान परतून घ्यायचं आहे, त्यामुळे आलं आणि लसूणचा जो काही कच्चेपणा आहे तोही निघून जाईल। आणि इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे, फोडणीमध्येच मीठ घालायचं म्हणजे पूर्ण मिरचीला आणि या सगळ्या फोडणीला हे मीठ लागलं जातं। तर हे पहा इथे मी मिरची आलं लसूण छान परतून घेतलेलं आहे आणि यामध्येच इथे 1 चमचा हळद घालायची आहे। हळद घातल्यावर देखील 1/2 मिनिट परतून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत 1/2 किलो मी, साधारण 4 मध्यम आकाराचे बटाटे आहेत ते उकडून आणि
साल काढून घेतलेले आहेत हे। तर हे या फोडणीमध्ये घालायचे आहेत आणि ही पूर्ण फोडणी ह्या फोडींना लागली पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे। तुम्ही इथे मॅश करून देखील बटाटे घालू शकता किंवा हाताने कूस करून, पण काय होतं मॅश केलेले जेव्हा बटाटे असतात ना ते ह्या फोडणीमध्ये मिक्स करायला वेळ जातो आणि अशा प्रकारे जर तुम्ही फोडीमध्ये मिक्स केलं तर फोडणी सगळीकडे एकसारखी लागली जाते। त्यामुळे आपण हे भाजी झाल्यानंतर मॅश करून त्याचे वड्यांसाठी टिक्क्या बनवणार आहोत। आणि इथं महत्त्वाची टिप म्हणजे जेव्हा तुम्ही वड्यासाठी बटाटे उकडाल किंवा कोणत्याही स्टफिंगसाठी तेव्हा तुम्ही बटाटे डायरेक्ट पाण्यामध्ये न उकडता खाली कुकरमध्ये पाणी घालायचं आणि डब्यामध्ये बटाटे पाणी न घालता वाफवून घ्यायचे। तेव्हा मग त्या बटाट्यांना खूप छान चव येते आणि ते स्टफिंगही छान होतं, सैलसर होत नाही। तर अशा प्रकारे आपल्याला हा सर्व मसाला जो आहे तो फोडींना लावून घ्यायचा आहे आणि असं परतत असताना थोड्याशा चमच्याने किंवा उलटण्याने आपल्याला अशा मॅश करत राहायचं आहे। अशा पद्धतीने सगळीकडे मसाला लागला जातो आणि हा बटाटा परतत असताना गॅसची फ्लेम अगदीच मंद ठेवायची आहे नाहीतर भाजीला पाणी सुटतं। तर यावरती आता खूप सारी कोथिंबीर घालायची आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम बंद करून मग यावरती 1 ते 1.5 चमचा लिंबाचा रस घालायचा आहे। यामुळे देखील भाजीला खूप छान चव येते, पण गॅस बंद करूनच लिंबाचा रस घालायचा नाहीतर मग भाजीला कडवटपणा येऊ शकतो। तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, त्यामुळे भाजी आपली छान तिखट आणि आंबट अशी तयार होते। कारण इथे आपण वड्यासाठी कोणती आंबट चटणी वापरणार नाही आहोत म्हणून भाजीमध्ये जरासं लिंबूचा रस घालायचा आहे। आता ही तयार भाजी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि थंड करून घ्यायची आहे। थंड झाल्यावरती मग आपण हे जरासं मॅश करत याचे गोळे बनवून घेणार आहोत वड्यासाठी। वड्यांबरोबरच ही भाजी तुम्ही अशीच चपातीसोबत खाऊ शकता किंवा पुरणपोळीचा स्वयंपाक जेव्हा असतो तेव्हा देखील अशा पद्धतीची तुम्ही भाजी बनवू शकता। त्याचबरोबर मुलांच्या टिफिनला बनवू शकता, त्याचबरोबर या भाजीचे पराठे देखील खूप छान होतात। तर अशी ही भाजी तुम्ही एरवी देखील बनवून खाऊ शकता। वड्यांसाठीचं स्टफिंग थंड होत आहे तोपर्यंत इकडे आपण चटणी बनवून घेऊयात। तर त्यासाठी पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल घातलेलं आहे आणि यावरती सुरुवातीला इथे 20 ते 25 लसूण पाकळे आहेत त्या परतून घ्यायच्या आहेत, त्यामुळे त्याचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल। लसूण पूर्ण न सोलता अशा पद्धतीने जरासा त्याला सालं राहू द्यायचे आहेत। या चटणीमध्ये खूप छान फ्लेवर येतो अशा लसणाचा। तर लसूण जरा परतला गेला की यामध्ये हे भाजून आणि साल काढून पाकळ्या केलेले जे शेंगदाणे आहेत पाववाटी ते घातलेले आहेत मी इथे। तुम्ही तुमच्याकडे असतील तर रोस्टेड शेंगदाणे वापरू शकता, पण माझ्याकडे नाही आहेत तरी देखील मी इथं भाजून आणि साल काढून अशा पाकळ्या केलेल्या आहेत आणि आता परत एकदा तेलावरती परतते, त्यामुळे छान क्रंची असे शेंगदाण्याची चटणी इथे तयार होते। छान क्रिस्पी असे शेंगदाणे करून घ्यायचे आहेत, सोबतच लसूणही परतला जात आहे आणि इथे पाववाटी आपण शेंगदाणे वापरलेले आहेत तर त्यासाठी 1/2 वाटी आपण इथे खोबऱ्याचा खीस वापरणार आहोत। तर खोबऱ्याचं प्रमाण या चटणीमध्ये जास्त ठेवायचं आहे। हे सर्व आपल्याला जरासं रंग बदलेपर्यंत आणि जरासं क्रंची क्रिस्पी होईपर्यंत परतायचं आहे। त्यामध्ये 1/2 चमचा जिरंही घातलेला आहे मी। तर यामध्येच तुम्ही जे आपण वडे तळल्यानंतर उरलेलं बेसन किंवा वडे तळताना जी शेजारी छोटी छोटी पिल्लं होतात ती पिल्लं देखील तुम्ही यामध्ये घालू शकता या चटणीमध्ये, त्याची चव छान लागते। तर ती चटणी जराशी तेलकट होते, त्याऐवजी तुम्ही फरसाण शेव किंवा तिखट बुंदी देखील वापरू शकता, पण ते टिकायला जास्त दिवस राहत नाही म्हणून मी अशा पद्धतीने करते। तुम्ही एरवी देखील ही चटणी खाऊ शकता। आता यामध्येच आपण गॅस बंद केल्यानंतर हे जे गरम साहित्य आहे यावरतीच 1 टेबलस्पून बेडगी मिरची पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। गॅस चालू असताना घालायचं नाहीतर मिरची करपली जाते आणि आपल्या ह्या चटणीचा रंग देखील बदलतो। तर अशा प्रकारे लगेचच आपण हे सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। मिरची पावडर जराशी शेकली जाते आणि करपूही नाही द्यायची, लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून हे जरासं जाडसरच आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचे आहे। तर हे पहा इथे मी चटणी मिक्सरला फिरून घेतलेली आहे, अशा प्रकारे जरा जाडसरच ठेवायची आहे, वड्यामध्ये अशी छान लागते। सोबतच तुम्ही एरवी देखील ताटाला लावण्यासाठी ही चटणी बनवू शकता। एकदा हे मीठ चेक करते तर एका बाउलमध्ये काढून घेते, पहा तुम्ही याचं
स्ट्रक्चर कसा आलेला आहे, खूपच मस्त झालेली आहे चटणी आणि खूप खमंग असा वास येत आहे. तर आता आपण वडे तळायला घेऊयात. तर त्यासाठी इथे मी ही जी भाजी आपण थंड होण्यासाठी ठेवली होती ती अशा प्रकारे हातानेच ह्या फोडी आहेत त्या कुस करून घेत आहे मी. आणि यातील जो कढीपत्ता आहे तुम्हाला आवडत असेल तर ठेवा, नाही तर बाजूला काढलं तरी चालेल, कारण त्याचा फ्लेवर ऑलरेडी आपल्या ह्या भाजीमध्ये आलेला आहे. तर अशा प्रकारेच हाताने जरासं कुस करून आणि याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. सुरुवातीला असं गोल आकार द्यायचा आणि नंतर जरासे चपटे करायचे, म्हणजे मग ते वड्यामध्ये व्यवस्थित बसतात. तर हे अशा पद्धतीने जरासं चपटा आकार देऊन अशा टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत. पावाची साईज किती लहान मोठ्या आहेत त्याप्रमाणे ह्या टिक्क्या बनवायच्या आहेत. तर हाताने न कुस करता असं चमच्याने देखील तुम्ही करू शकता किंवा मॅशरने देखील करू शकता, पण पूर्ण मॅश नाही करायचं आहे, काही बटाट्याच्या फोडी देखील त्यामध्ये राहिल्या पाहिजेत. आपण जेव्हा असे वाफेवर बटाटे उकडू तेव्हा खूप छान आपलं स्टफिंग तयार होतं. पहा, हवा तसा आकार आपल्याला व्यवस्थित देता येत आहे, बिलकुल पातळ नाही झालेलं आहे आपलं हे स्टफिंग. ही पहा प्रांजली माझी मुलगी कशी मध्ये मध्ये करते, अशी कामं तिला खूप आवडतात. तर अशाच पद्धतीने पूर्ण टिक्क्या मी बनवून घेते. तर इथे सात मोठी आणि एक छोटी अशी टिक्की तयार झालेली आहे. इकडे आपलं बॅटर हे छान भिजलेलं आहे आणि यामध्ये आपण आता सोडा घालणार आहोत. सोडा अगदी वडे तळायच्या वेळी घालायचा आणि एखाद मिनिट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, त्यामुळे आपलं हे बॅटर हलकं होतं. आता हे वडे तळायला घेऊयात. तर वडे तळण्यासाठी तेल छान गरम झालं आहे का ते पाहूयात. त्यासाठी जरासं बॅटर मी तेलामध्ये टाकलं होतं, ते पटकन वरती आलं. तर आता आपण वडे तळून घेऊयात. तर इथे एक एक टिक्की या बॅटरमध्ये घालायची आहे आणि असं बेसनने व्यवस्थित कोट करून घ्यायचं आणि चमच्याने आपण या कढईमध्ये सोडणार आहोत. हाताने व्यवस्थित सोडता येतात पण भाजण्याची भीती असते. मी तुम्हाला चमच्याने कसे सोडायचे ते दाखवते. आणि सोडून झाला की लगेचच जरा वेळात आपल्याला अशा पद्धतीने झाराने जरासं हलवायचं आहे, नाहीतर मग ते तळाशी वडा चिकटला जातो. त्यासाठी तेलाचं प्रमाण जास्त ठेवावं लागतं वडे तळताना, आता तळाशी लागतं किंवा बाजूला लागतात. तर अशाच पद्धतीने आपण बाकी वडे देखील साईडला सोडून घेऊयात. कढईमध्ये जितके बसतील तितके वडे घालून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूने वडे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. पहा किती छान आकार आलेला आहे वड्यांना, अगदीच मस्त गोलाकार गोल चपटे असे वडे आपले तयार झालेले आहेत. अशा प्रकारे छान गोल्डन रंग आला की वडे काढायचे आहेत. झाऱ्याने व्यवस्थित तेल निथळून घ्यायचं आहे आणि एका टिश्यू पेपरवरती प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. इथे आपण तांदळाचं पीठ घातलेलं आहे त्यामुळे आपलं हे जे आउटलेअर आहे जरासं क्रिस्पीपणा येतो त्याला. त्याचबरोबर सोडा घातल्यामुळे छान जाळी पडलेली आहे पाहू शकता तुम्ही. तर अशाच प्रकारे मी अजून वडे तळून घेते. तर हाताने कसे वडे तेलात सोडायचे ते पाहूयात. तर त्यासाठी अशी सुरुवातीला टिक्की आपण या बॅटरमध्ये टाकून पूर्ण कोट करून घ्यायची आहे बॅटरने आणि जरासं असं बॅटर नितळून मग तेलात सोडायची आहे प्रत्येक वेळी, म्हणजे जास्तीचं बॅटर वरच्या बाजूला लागत नाही. हे पहा अशा प्रकारे व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे आणि पटापट वडे सोडून घ्यायचे आहेत. हे पहा इथे सर्व वडे मी तळून घेतलेले आहेत. तुम्ही याचा आवाज ऐकू शकता तांदळाचं पीठ घातल्यामुळे किती छान आपल्या वड्यांना क्रिस्पीनेस आलेला आहे. आता हे वडे प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि वड्यांबरोबर खाण्यासाठी आपण हिरव्या मिरच्या तळून घेणार आहोत. मिरचीशिवाय वडा खाण्यात मजा नाही. तर जेव्हा आपल्याला अशी अख्खी मिरची तळायची असती तेव्हा असं त्याला एक उभी चीर मारायची किंवा अशा प्रकारे मोडून घ्यायची, म्हणजे ती तेलामध्ये तळताना फुटून आपल्या अंगावर तेल उडत नाही. तर आता ह्या गरम तेलामध्ये झाऱ्यामध्येच मी ह्या मिरच्या घालते, म्हणजे काढायलाही सोपं जातं आणि जरा लांब उभार होऊन आपल्याला ह्या मिरच्या तळता येतात. तर हे पहा अशा पद्धतीने झारा आपण तेलात वरती खाली करत मिरच्या तळून घ्यायच्या आहेत.
तर इथे मिरच्या तळून तयार आहेत, तेल निथवणत आहे, या टिश्यू पेपरवरती मी काढून घेते आणि मिरचीवर लगेचच मीठ भुरभुरायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्या ह्या मिरच्या देखील तयार आहेत। तर इथे मी लादीपाव घेतलेला आहे असा जाड आणि वडे तयार आहेत, मिरची तळून तयार आहे, आपली चटणी तयार आहे। आता वडा कसा सर्व करायचा ते पाहूयात। त्यासाठी इथे पाव घेतलेले आहेत मी, पाव मधोमध कट करायचा आहे आपल्याला। असा सुरीने अर्धा कट करून झाला की मधोमध असा ओपन करायचा आहे, एक बाजू बंदच ठेवायची आहे आणि यावरती आपली जी लाल चटणी आहे सुक्की ती घालायची आहे। आवडीप्रमाणे तुम्ही इथे चटणी कमी जास्त वापरू शकता आणि यामध्येच मधोमध असा वडा ठेवायचा आहे, जर असं प्रेस करायचं आणि त्यावर अजून ही सुक्की चटणी घालायची आहे। तुम्हाला हवं तर यामध्ये तुम्ही आंबट गोड चटणी किंवा हिरवी चटणी देखील बरेच जण वापरतात, पण ह्या वड्याची टेस्ट काही वेगळीच। तर फायनली आपला हा वडा सर्व करून तयार आहे। खूप सारे टिप्स आणि ट्रिक्स मी या रेसिपीमध्ये सांगितलेले आहेत, कुठेही शॉर्टकट इथे नाही आहे, पूर्ण डिटेलमध्ये हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तसं तर वर्षभर आपण वडापाव खात असतो, पण पावसाळ्यात वडापाव खाण्याची मजा काही वेगळीच। आज खूपच मस्त असं पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे मी आज हा वडापाव बनवला आणि तुमच्याशी शेअरही केलं आहे। तर आता हा वडापाव मी एन्जॉय करते। तुम्हाला बनवण्यासाठी ही रेसिपी पाहावी लागेल आणि रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। सोबतच नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी तुम्हाला जे शेजारील बेल आयकन आहे तेही प्रेस करा। तर भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।